सेकंदात बातमी डाउनलोड करा टक ऐप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक मधून लगेचच। तुम चाहो न चाहो पर हम तो तुम्हें चाहेंगे असं कोरोना म्हणतोय आणि नेटिझन्स ना चाहकर भी चर्चा त्याचीच करतात। नमस्कार, मी अरिता पुराणिक, तुम्ही पाहताय मुंबई तक आणि शो सुरू झालाय सोशल ग्री, ज्याच्यामध्ये सोशल मीडियावरती चर्चेत काय आहे त्याची चर्चा आपण करत असतो आणि आज चर्चा कोरोनाची आहे, टू बी प्रिसाइज तिसऱ्या लाटेची आहे। महाराष्ट्रात तिसरी लाट आली आहे असंच काहीसं नेटिझन्सचं सुद्धा म्हणणं आहे आणि काही तज्ज्ञांनी सुद्धा सोशल मीडियावरती त्याचे दाखले दिलेले आहेत। त्याला कारण सुद्धा आहे, कारण की मुंबईत जिथे 2 दिवसापूर्वी 1000 दरम्यान केसेस होत्या तिथे इमिजिएटली दुसऱ्या दिवशी 2000 दरम्यान केसेस सापडल्यात, म्हणजे एका दिवसात दुप्पट झाल्यात केसेस। तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की फेब्रुवारीपर्यंत मुंबईतल्या केसेस 10,000 पोहोचलेल्या असू शकतात आणि हीच तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का, हा प्रश्न नेटिझन्सना सुद्धा पडलाय आणि तज्ज्ञांनी मात्र हीच तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे असं सोशल मीडियावरती घोषितच केलंय। डॉक्टर शहनवाज कालू यांनी एक फोटो शेअर केलाय आणि असं म्हटलंय की तिसरी लाट ऑलरेडी सुरू झाली आहे का, केसेस कशा वाढल्या आहेत हे यातून दिसतंय। तर जसकरण सिंग असं म्हणतायत की तिसरी लाट आलीये आणि गव्हर्नमेंट मात्र अजूनही डॉक्टरांच्या रिक्रुटमेंटसाठी कुठलीही पावलं उचलत नाहीये, कब खून खोलेगा रे तेरा, असं मीम सुद्धा त्यांनी शेअर केलंय। तर अभिषेक टंडन म्हणतायत की दिल्लीमध्ये 923 केसेस, 86% जम्प फ्रॉम यस्टरडे आणि मुंबईमध्ये 2510 केसेस, 56% जम्प फ्रॉम यस्टरडे। सो आपण आता तिसऱ्या लाटेचे साक्षीदार होतोय। हॉस्पिटलायझेशन लो आहे, इन्फेक्शन माइल्ड आहे आणि पब्लिक गॅदरिंग अवॉइड करणंच योग्य असेल। तर सोहिनी एम म्हणतायत की तिसरी वेव, मुंबईतल्या सील्ड बिल्डिंगची संख्या 45 पोहोचली आहे आणि ओमिक्रॉन केसेस 137 पोहोचले, महाराष्ट्रातल्या कोविड टास्क फोर्सने ही माहिती दिली। तर हितेश यांना मुंबईच्या मेयरना प्रश्न विचारायचा आहे की इकडे सगळीकडे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे आणि एका दिवसात डबल रुग्णसंख्या सापडलेली आहे म्हणून बोंबाबोंब करतायत आणि वंडरलँड मध्ये बघा हे असं चित्र आहे। सवाल विचारलाय की यावर काही ऍक्शन घेतली जाणार आहे का। एकंदरीत आता आपण जसं पावसाळ्याच्या अगोदर छत्रा बाहेर काढून ठेवतो, हिवाळ्याच्या अगोदर हिवाळ्याचे कपडे बाहेर काढून ठेवतो, तसंच आता पुन्हा एकदा कोरोनासाठी नव्यानं तयारी करायला सुरुवात करावी लागणार आहे। खरंच तिसरी लाट सुरू झाली आहे का, या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञ आपल्याला देत आहेत आणि आपल्याला सुद्धा आता स्वतःला हे सांगायचं आहे की बस झालं, आता आपण खूप इग्नोर केलं। 31 आहे, नववर्षाचे सेलिब्रेशन सगळ्यांनीच करायचं आहे, पण ते करत असताना आपण सुपर स्प्रेडर ठरणार नाही ना याची काळजी घ्यावी लागणार आहे। नाहीतर मग जसं करीनाला ट्रोल केलं गेलं, करण जोहरवरती टीका केली गेली आणि आता राजकीय लग्नांच्या रांगेनंतर कोरोना राजकारणात सुद्धा शिरकाव करतो हे दिसायला लागलं। एक एक मंत्री राजकीय नेते जसे पॉझिटिव्ह यायला लागलेत तसे तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे सुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकतात, धोक्याची घंटा आहे, विचार करायला हवा। कोरोनाच्या या काळजी वाढवणाऱ्या चर्चेबरोबरच इतरही काही मुद्दे आहेत जे यातही तग धरून आहेत। त्यातला एक मुद्दा म्हणजे कालीचरण यांची अटक। कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं होतं, नेमकं काय म्हणालेले ते, हमारे सामने कब्जाया उन्होंने राजनीति के द्वारा कब्जाया, करमचंद गांधी ने सत्यानाश, उन नाथुराम गोडसे जी को नमस्कार है, मार डाला वाली। देखो ऑपरेशन करना बहुत जरूरी होता है, ये फोड़े फुंसियों का नहीं तो ये कैंसर बन जाते हैं। आपको मैं दंगे धोपे करने के लिए नहीं बोल रहा हूं। त्यांच्या या विधानानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना अटक झाल्यावर सोशल मीडियावरती त्यांच्या बाजून सुद्धा बरेच जण उभे राहताना दिसतात, अर्थात टीका होतीये तसे बाजून सुद्धा उभे राहिलेत। अजय असं म्हणतायत की भारतामध्ये देवाचा अपमान करणं ही कॉमेडी असते पण गांधीजींवरती टीका करणं हा क्राईम असतो, आय सपोर्ट कालीचरण महाराज। तर अभिनव श्रीवास्तव असं म्हणतायत की आफ्टर लिंचिंग ऑफ हिंदू मॉन्क्स इन पालघर, अरेस्ट ऑफ यती नरसिंगजी अँड नाऊ कालीचरण महाराज अरेस्टेड,
हे सगळे इन्सिडेंट्स असंच सांगतायत की अँटी हिंदू फोर्सेस कडून हिंदुइझम वरती हल्ला केला जातोय. तर राजेश कुमार यांचं म्हणणं आहे की हिंदू आणि हिंदुत्ववादी यात एक फरक आहे. कालीचरण महाराज के साथ है हिंदू आर हिंदुत्ववादीज. अ गुड हिंदू कॅन नेवर बी हिंदुत्ववादी अँड हिंदुत्ववादी कॅन नेवर बी गुड हिंदू. म्हणजे एकंदरीतच कालीचरण महाराज यांना झालेली अटक ही हिंदुत्ववादावरती किंवा हिंदूंवर झालेला हल्ला आहे असं काही नेटिझन्सचं म्हणणं आहे. यानंतर चर्चा आहे ती नासिरुद्दीन शहा यांच्या मुघलांसंदर्भातल्या स्टेटमेंटची. काय म्हणालेले ते? आता यावर जर का सोशल मीडिया वीर बोलले नाही तर कसं चालेल म्हटल्यावरती चर्चा याची सुद्धा प्रचंड होतीये. कुणी म्हणतंय की हिंदू जरा क्या जाग गया नासिरुद्दीन शाह को भारत में फिर से डर लगने लगा. जब ओवेसी बोल रहे थे तब इन्हें डर नहीं लगा. जीवन असं म्हणतायत की नासिरुद्दीन शहा, जावेद अख्तर, शबाना आझमी यासारखी लोक सध्या मानसिक दिवाळखोरी मधून जात आहेत. जर का ते आपलं बोलणं त्यांनी स्वतः ऐकलं तर त्यांनाही त्यात काहीतरी चुकीचं आहे हे नक्कीच जाणवेल. आताशा त्यांचं कोणी ऐकत नाही म्हणून ते हताश झालेत आणि म्हणून अशी स्टेटमेंट करतायत. तर यज्ञेश यांनी प्रश्न विचारलाय की जर का मुघलांनी देशाच्या बिल्डिंग मध्ये देश उभारणी मध्ये काही योगदान केलंय असं नासिरुद्दीन शहा यांचं म्हणणं असेल तर मग हू लुटेड हिंदू टेम्पल्स, हजारो हिंदू देवळं कोणी पाडली आणि कोणी त्या जागी मशिदी बांधल्या असा यांनी प्रश्न केलाय. म्हणजे एकंदरीतच हिंदू हिंदुत्ववाद या संदर्भातली चर्चा सोशल मीडियावरती आज जरा जास्त होते आणि त्यातही हे चाललंय देशात. महाराष्ट्रात काय चाललंय? तर महाराष्ट्रात चर्चा आहे नितेश राणेंना अटकपूर्व जामीन मिळणार का, त्याबद्दलची सुनावणी आहे आणि याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि त्यावर सुद्धा नारायण राणेंबद्दल, नितेश राणेंबद्दल सोशल मीडियावरच काही बोलून घेत आहेत. कुणाचं म्हणणं आहे की कृपया नारायण राणे यांना जेवण करून द्या, नंतर पोलीस स्टेशनला घेऊन जा, ते केंद्रीय मंत्री आहेत. तर कुणाचं असं म्हणणं आहे की राणे आता हतबल झालेत. एक जुनी म्हण आहे की पेराल तेच उगवेल आणि आज याचाच अनुभव सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना येतोय. माणूस अक्षरशः शून्यातून इथवर आलाय. अर्थातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे रंकाचा राव झालाय. पण ही वाटचाल पुढचं न बोलणं योग्य असं कदाचित यांना वाटलंय. तर कुणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांचं असं म्हणणं आहे की सभागृहात आरोपांच्या फैरी झडत होत्या, भ्रष्टाचाराबद्दल देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि आता मात्र राणेंची बाजू घेत आहेत. तर महाराष्ट्र प्रथम असं म्हणतायत की बाजारात चार राणे आणि राजकारणात नारायण राणे, अजिबात किंमत उरली नाहीये. आता ही चर्चा काही इथेच थांबणार नाहीये, ही वाढत जाणार आहे. आज निर्णय काय येतोय त्यानुसार ही चर्चा वाढत जाणार आहे. नितेश राणे, नारायण राणे यांच्याबद्दल यानंतर काय काय बोललं जातं, सोशल मीडियावरती सोशल वीर कुठले कुठले सल्ले त्यांना देत आहेत हे सगळंच यानंतर कळेल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं सुद्धा जाईल याच शोमधून. तोपर्यंत हा शो कसा वाटतो, या शोमध्ये काय पाहायला आवडेल माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा मुंबई तक. धन्यवाद.